नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्वजण? अगदी मजेत ना? हो, अगदी छान, असेच छान रहा, मज्जा करा. तर आज आपण मराठीचा आता आपला अभ्यास सुरू करूया. लहानपणापासून तुम्हाला आजी आजोबा, आई बाबा, घरातील मोठी मंडळी, तुमची मोठी भावंड, असे कोणीही मोठी माणसं अनेक प्रकारच्या गोष्टी सांगत असतील. बरोबर ना? सांगतात ना. तुम्हालासुद्धा गोष्टी ऐकायला आवडते, नाही का? तुम्ही हट्ट करतात ना की आम्हाला गोष्ट ऐकायची आहे म्हणून. बऱ्याच मुलांना लहानपणी रात्री झोपताना गोष्ट ऐकायची सवय असते. या गोष्टी कोणत्या? तर राजा राणीच्या गोष्टी, पंचतंत्रांच्या गोष्टी, अकबर बिरबल, शूरवीरांच्या, शिवाजी महाराजांच्या, त्यानंतर रामायण महाभारताच्या, अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला ऐकायला आवडतात. या सर्व गोष्टीतून आपल्याला काय करायला पाहिजे, काय करायला नको, म्हणजे आपल्याला काय चांगले काय वाईट, या सर्व गोष्टींची शिकवण मिळते. या गोष्टी आपल्याला ऐकायला आवडतात, लहानपणापासून आपण ऐकत आलेलो आहे, पुस्तकातून वाचतही असतो. आपण अनेक गोष्टी इतरांकडून ऐकतो, एकमेकांना सांगतो सुद्धा. हो ना? तुम्ही ऐकलेली एखादी गोष्ट तुमच्या मित्रांना सांगायला तुम्हाला खूप आवडतं, बरोबर ना? पण मुलांनो, पुस्तकातून गोष्टी कशा लिहायच्या हे तुम्हाला माहिती आहे का? नाही ना? तर चला, आज आपण आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील चित्रकथा हा भाग शिकणार आहोत. ह्या गोष्टी कशा लिहायच्या? चित्रकथा म्हणजे काय? चित्रावरून कथा. तर या गोष्टी कशा लिहायच्या हे आपण बघणार आहोत. त्यापूर्वी आपण सहलीला भेट दिली आहे का? तुम्ही कधी सहलीला गेले आहात का विद्यार्थी मित्रांनो? हो ना? मग तुमची सहल कुठे कुठे जाते बरं? वॉटर पार्कला जाते, बरोबर? वॉटर पार्कला गेल्यावर तुम्ही काय बघता? तिथे पाणी असतं, पाण्यातल्या राईड्स, स्लाइड्स, खेळ, असं तुम्ही एन्जॉय करता, बरोबर ना? गार्डन म्हणजे बगीचात जर तुम्ही गेलेत तर तिथे बगीचामध्ये तुम्हाला छान निसर्ग सौंदर्याने नटलेली आपली सृष्टी बघायला मिळते. छान पानं, फुलं, वेली, झाडं आणि सुंदर सुंदर फुलांनी फळांनी भरलेली बाग म्हणजे बगीचा तुम्ही बघतात, बरोबर ना? परंतु जर तुम्ही प्राणी संग्रहालयाला म्हणजे झूला भेट दिली तर तिथे तुम्ही विविध प्रकारचे प्राणी बघतात, जे तुम्हाला खूप आवडतं ना बघायला. मग या प्राण्यांमध्ये वाघ, सिंह, माकड, हत्ती, घोडा, कुत्रा, जे काय आणि विविध असे प्राणी बघायला मिळतात आणि तुम्हाला अगदी उत्साह वाटतो ना हे बघायला. तर अशाच प्राण्यांची म्हणजे हत्तीची गोष्ट आपण आता शिकणार आहोत. तर आपला धडा आहे दुसरा, पाठ्यपुस्तकातील धडा दुसरा. त्यामध्ये आपण हत्तीचे चातुर्य ही एक चित्रकथा आज शिकणार आहोत. चित्रकथा म्हणजे काय? या धड्यामध्ये हा एक उपक्रम आहे. या उपक्रमामध्ये तुम्हाला काही चित्र दाखवलेली आहेत आणि या चित्रांवरून तुम्हाला त्याचं वर्णन करायचे की कुठल्या चित्रामध्ये काय लिहिलेलं आहे आणि ते सर्व चित्र जुळवून म्हणजे एकामागोमाग एक प्रत्येक चित्राचं विश्लेषण करून तुम्हाला मस्तपैकी गोष्ट लिहिता येणार आहे आणि असा आनंद तुम्हाला प्राप्त करून घ्यायचा आहे. सुरुवातीला आपण बघूया, पहा, ऐका, वाचा. तुम्हाला या चित्रामध्ये काही असे चित्र दिलेली आहेत जे या कथेमध्ये सहभागी आहेत, म्हणजे हे चित्र वापरून चित्रकथा बनवलेली आहे. सुरुवातीला तुम्हाला काय दिसत आहे बरं? दोन मुले, बरोबर? मुले तुम्हाला मैदानात खेळताना दिसत आहेत.
मग तुम्ही काय लिहिणार तिथे? मुले. दुसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला फुटबॉल दिसतोय. आपल्याला इथे फुटबॉलला फुटबॉलर्स शब्द वापरायचा आहे. त्यानंतरच्या चित्रात ससे दिसतात, बरोबर ना? नंतर तुम्हाला काय दिसतंय बरं? एक खड्डा आहे. त्यानंतर एक लाकडाची फळी आहे, ज्याला तुम्ही लिहिणार फळी. आणि नंतर एक मोठा प्राणी दिसतोय. काय बरं त्याचे नाव? बरोबर, हत्ती. तर मुले, फुटबॉल, ससे, खड्डा, फळी, हत्ती, हे सर्व पात्र, म्हणजे हे सर्व गोष्टी तुम्ही इथे शिकलात. आता तुम्हाला पहिल्यांदा मी चित्र दाखवणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या चित्रात काय दिसतंय हे तुम्हाला खाली लिहावयाचे आहे. कसं लिहिणार बरं? मला सांगा, तुम्हाला ह्यात काय दिसतंय? तुम्ही नीट निरीक्षण केलं तर तुम्हाला ओळखता येईल की इथे मुले फुटबॉल खेळत आहेत. एक मुलगी आहे आणि दोन मुले आहेत. त्यांच्या पायाजवळ खाली फुटबॉल आहेत. एका मैदानावर मुले फुटबॉल खेळत आहेत. आणि लांबून तीन ससे त्यांची गंमत बघत आहेत. केलं तुम्ही निरीक्षण? तुम्हाला लिहावयाचे आहे बरं का? मग हे कशा पद्धतीने लिहिणार? तर बघा, मैदानावर मुले फुटबॉल खेळत आहेत. तीन ससे त्यांचा खेळ लांबून बघत आहेत. मैदान, या मैदानावर फुटबॉल खेळायचा असतो, कारण हा खेळ खेळायला मोठी जागा लागते. म्हणून ही मुलं मैदानावर गेली आहेत फुटबॉल खेळायला. आणि तिथे तीन ससेसुद्धा लांबून त्यांचा खेळ बघत आहेत. ही मुलं छानपैकी खेळत असत आहे फुटबॉल, आणि ससे लांबून बघत आहेत. त्यांना पण वाटतं, बाबा आपण पण खेळायला पाहिजे, नाही का? तुम्हाला आवडतं ना फुटबॉल खेळायला? कुठलाही खेळ खेळायला तुम्हाला आवडतं. मग प्राणीसुद्धा आपले मित्रच असतात, ते सुद्धा बघतात गंमत, आणि त्यांना वाटतं आपण पण खेळायला पाहिजे. आता या चित्रात सांगा बरं तुम्हाला काय दिसतंय? निरीक्षण करा. बरोबर, तर आता या चित्रात तुम्ही जर बघितलं तर असं दिसतंय, ती मुले फुटबॉल खेळत दमून गेली आणि आपापल्या घरी जावयास निघाली. ते बघा, त्यांची पाठमोरी आकृती दिसते. ते तिघं मुलं फुटबॉल खेळून दमली आणि आपल्या घरी जायला निघाली. बरं, आता उशीर झालेला आहे, त्यांना घरी जायला उशीर झालेला आहे, संध्याकाळ झालेली आहे, म्हणून ती मुलं घाईघाईने आपला फुटबॉल तिथेच विसरलेत आणि लगबगीने घरी जायला निघालेत. आणि हे सशाने पटकन तिकडे धाव घेतली आणि त्या फुटबॉलचा ताबा मिळवला. मग आता ही चित्र झाली, तर आपण ही कथा शब्दांमध्ये कसं लिहिणार? तर मुले निघून गेली. आता सर्व ससे, म्हणजे हे तीनही ससे फुटबॉल खेळू लागले. बघा किती आनंदाने खेळतात ते फुटबॉल, छान ना? ती मुलं निघून गेल्यानंतर, दमल्यानंतर घाईघाईने त्यांचा फुटबॉल तिथेच विसरलेली आहेत. आणि हे ससे आनंदाने छानपैकी उड्या मारून मारून इकडे तिकडे धावत धावत आपला फुटबॉल खेळायला लागले. अरे बापरे, बघा बरं आता काय दिसतंय तुम्हाला? हे ससे काय शोधताय ते बरं? त्यांना उडी मारायची आहे का त्या खड्ड्यात, का अजून आणखीन काय? बघा बरं, तुम्हाला काय वाटतं? सुचतं का काय? हो ना, अगदी बरोबर. त्यांचा फुटबॉल त्या खड्ड्यात पडलेला असावा, त्यामुळे ते त्या खड्ड्यात वाकून बघत आहेत. तीनही ससे त्या खड्ड्यामध्ये वाकून बघत आहेत. फुटबॉल आपला मिळतोय का, असं ते बघतात. मग या चित्रावरून आपण कसं लिहिणार? आपण लिहायचं आहे, खेळता खेळता त्यांचा फुटबॉल एका खड्ड्यात पडला. त्यांचा म्हणजे कुणाचा? सशांचा.
ही ससे खेळत होती, मुले फुटबॉल खेळून निघून गेली आणि सशाने त्यांच्या फुटबॉलवर ताबा मिळवला. आता झालं काय, खेळता खेळता लांब लांब जाऊन ते धावतात इकडे तिकडे आणि आपला फुटबॉल खेळतात. पण अचानक काय झालं, त्यांचा फुटबॉल एका खड्ड्यात पडला. अरे बापरे, झाली का पंचायत, आता काय करायचं. बघा, सशाने डोक्याला हात लावलाय. हां, एक जण वाकून बघतोय, दुसरा पण वाकून बघतोय, तिसरा पण वाकून बघतोय, काय करावे, कसं करायचं, आता आपला फुटबॉल कसा मिळेल, हे काय सशांना कळेना. त्यांनी प्रयत्न केला, अरे बापरे काय केलं तर आपला फुटबॉल मिळेल, काय करूया काय करूया, बराच विचार केला, परंतु त्यांना काही सुचेना. तितक्यात काय झालं, सशांनी इकडे धाव तिकडे धाव, काही मदत मिळते का बघ असं केलं आणि मग त्यांना एक फळी दिसली. बाजूला तिथे मैदानामध्ये एक लाकडाची फळी पडलेली त्यांना दिसली. पटकन तुरुतुरु धावून सशाने जाऊन ती लाकडाची फळी मिळवली, ती आणली आणि तो काय करतोय बघा, तुम्हाला निरीक्षण करावयास मिळत आहे. तुम्हाला काय वाटतं, ती फळीने तो काय करणार, तो काय त्या फळीवरून उतरून खड्ड्यात जाणार काय, काय बरं वाटतं तुम्हाला. नाही ना, त्या फळीचा उपयोग करून ते ससे आपला फुटबॉल मिळवण्याचा प्रयत्न करत होते. बघा कसे, सशांना एक लाकडाची फळी मिळाली, त्यांनी ती त्या खड्ड्यात घालून फुटबॉल काढण्याचा प्रयत्न केला. त्यांना वाटले, तो फुटबॉल जर का आपण त्या खड्ड्यात घातला तर तो तो फळी जर का त्या खड्ड्यात घातली तर तो फुटबॉल वर येईल. परंतु छे, त्यांचे प्रयत्न व्यर्थ झाले. काय करावे, ससे बिचारे हताश झाले, इकडे तिकडे मदत शोधू लागले परंतु काही मदत मिळणार. तेवढ्यात काय झालं बघा, तुम्हाला काय वाटतं काय झालं असेल, या चित्रावरून तुम्हाला काय वाटतं, सुचतंय का काय. बरोबर, तितक्यात काय झालं माहिती आहे, तिकडनं एक हत्ती जात होता. लांबून त्या सशांची अडचण बघून, त्यांची पंचायत बघून, हत्तीला त्या सशांची मदत करायची इच्छा झाली. हत्तीला वाटले, आपण त्या सशांची मदत करूया. कशाप्रकारे मदत करूया, हत्तीने पण विचार केला. हत्तीने विचार केला, आपण त्या खड्ड्यात जाऊन फुटबॉल काढू नाही शकत का, तुम्ही सांगा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, खड्डा मोठा का हत्ती मोठा. बरोबर ना, खड्डा तर लहान, हत्ती तर एवढा मोठा, तो कसा बरं त्या खड्ड्यात जाणार आणि मग त्याला बाहेर कोण काढणार. मग हत्ती काय, जरी मोठा असला, शक्तिवान ताकदवान असला, तरी त्याने युक्ती केली, त्याने आपली हुशारी अजमावली. मग तो काय करतो बघूया आपण. त्यांची ही गंमत एक हत्ती बघत होता. त्याने काय केले, त्याने आपल्या सोंडेत पाणी आणले आणि ते त्या खड्ड्यामध्ये ओतले. हत्ती आपल्या सोंडेमध्ये पाणी भरून घेऊन आला आणि त्याने त्या खड्ड्यात ते पाणी ओतले. का बरं ओतले त्याने ते पाणी खड्ड्यात, कारण ती त्याची युक्ती होती. त्याला वाटले, हत्तीला असे वाटले, त्या खड्ड्यामध्ये आपण पाणी ओतले तर तो फुटबॉल त्या पाण्यावर येऊन वर तरंगेल आणि मग ससे तो त्यांचा फुटबॉल घेऊ शकतील, है ना. अशा पद्धतीने हत्तीला त्या सशांची मदत करायची होती आणि त्याने ती मदत केली. आता विद्यार्थी मित्रांनो, पुढची एक चौकोन रिकामा आहे. आता तुम्हाला तिथे लिहायचं आहे की पुढे काय घडले असेल बरं. तुमच्या पाठ्यपुस्तकात तुम्हाला हा 6 नंबरचा चौकोन जो आहे तो रिकामा दिसेल. तिथे तुम्ही तुमच्या कल्पनेचं चित्र काढायचं, म्हणजे चित्ररूपाने तुमची कल्पना तिथे तुम्हाला उतरवायची आहे.
तुम्हाला तुमची एखादी वस्तू हरवलेली वस्तू मिळाली तर तुम्हाला काय वाटतं? आनंदाने नाचावंसं वाटतं, रडावंसं वाटतं का काय करावंसं वाटतं? मग ते तुम्ही ह्या 6व्या चित्रामध्ये सशांना कसं वाटलं असेल जेव्हा त्यांचा फुटबॉल त्यांना मिळाला, तर हे तुम्हाला तिथे लिहावयाचे आहे, चित्र काढावायचे आहे. मग तुमचं लिहिलेलं आपण तपासून बघूया. तुम्ही अशा पद्धतीने चित्र काढणार ना? हे बघा, पाण्यावरती तो चेंडू वर आलेला आहे, पाण्यावर खड्ड्यातल्या पाण्यावर तो फुटबॉल तरंगायला लागला आहे आणि सशांना तो फुटबॉल मिळाला आणि त्यांचा आनंद गगनात मावेन असं झाला. किती छानपैकी नाचतायत बघा. ससे आनंदाने नाचू लागले फुटबॉल मिळाल्यावर आणि हत्तीसुद्धा त्यांच्यासोबत नाचायला लागला अशा पद्धतीने. मग हे तुम्ही कसं लिहिणार बरं? खड्डा पाण्याने भरला व फुटबॉल पाण्यावर तरंगायला लागला. फुटबॉल पाण्यावर का बरं तरंगायला लागला? कारण तो वजनाने हलका असतो, फुटबॉलच्या आतमध्ये हवा भरलेली असते, त्यामुळे तो पाण्यावर तरंगायला लागतो. सशांना फुटबॉल मिळाला, त्यांना आनंद झाला. मग त्यांनी काय केलं? त्यांनी हत्तीचे आभार मानले. आभार मानले म्हणजे काय केलं? त्यांनी हत्तीला धन्यवाद म्हटलं. जसं तुम्ही म्हणतात ना, तुमची एखादी वस्तू कोणी मिळवून दिली किंवा तुम्हाला कोणी मदत केली तर तुम्ही त्यांना थँक्यू म्हणतात, धन्यवाद म्हणतात, है ना? त्या पद्धतीने सशांनीसुद्धा हत्तीचे आभार मानले आणि मग सर्वजण आनंदाने नाचू लागले. मग ही चित्रकथा लिहायला आज आपण शिकलो, नाही का? ही चित्रकथा तुम्हाला आवडली असेल आणि समजली पण असेल. मग आता तुम्ही तुमची वही आणि पेन घ्यायचं आहे. आपण काही प्रश्न लिहिणार आहोत, ते तुम्ही लिहायचे. पहिल्यांदा लिहूया कोण ते सांगा, ठीक आहे? पहिला प्रश्न, खड्ड्यातील फुटबॉल काढण्यासाठी प्रयत्न करणारे कोण? ससे. बरोबर ना उत्तर? खड्ड्यातील फुटबॉल काढण्यासाठी प्रयत्न कोण करत होते? ससे. दुसरा प्रश्न, सशांना मदत करणारा कोण? सशांना मदत कोणी केली बरं? हत्ती. सशांना मदत करणारा हत्ती. आता आपल्याला शब्द ओळखा व कार्डावर लिहा हा उपक्रम करायचा आहे. म्हणजे बघा, इथे तुम्हाला 3 अक्षरी शब्द दिलेले आहेत. डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे वाचायचं आणि वरतून खाली वाचायचं. यामध्ये गंमत अशी आहे बघा, मधले जे अक्षर आहे ते समान आहे. म्हणजे बघा, एक उदाहरणार्थ सांगते तुम्हाला. ब ग ळा, यातला ग हा शब्द ठळक दिलेला आहे, मधला शब्द. तसाच वेगळा, यामध्ये सुद्धा ग हा शब्द ठळक दिलेला आहे, म्हणजे ग हे अक्षर समान आहे. मग हे आपण कशा पद्धतीने लिहायचं? अशा पद्धतीने, वेगळा बगळा. यापुढचे शब्द तुम्हाला करायचे आहेत बरं का? इथे बघा काय लिहायचे. ज हे अक्षर समान आहे. गाजर मांजर. बरोबर आहे का? तपासून बघा बरं. जरी तुमचा क्रम चुकला असेल, मांजर हा शब्द पहिल्यांदा आणि गाजर हा शब्द दुसऱ्या क्रमांकाला लिहिला तरी चालेल. आता या चित्रात बघा, ग हे अक्षर समान आहे आणि डावीकडून उजवीकडे वाचले तर कोणता शब्द होतो? तगर. आणि वरतून खाली या क्रमाने वाचलं तर मगर. तपासून बघा बरोबर होतंय का. अगदी बरोबर, मगर तगर. त्यानंतर इथे मधले अक्षर कोणते आहे बरं, जे ठळक लिहिलेले आहे, अगदी ठळकपणे दिसत आहे, म्हणजे ते दोन्ही शब्दांमध्ये समान अक्षर आहे, मा. तर हे कसं येणार? इथे दोन शब्द कोणते येणार बरं?
सामान कमान बरोबर है का बघा अगदी बरोबर सामान कमान आत्ता बघा लागली का भूक शब्द बघता बरोबर तुम्हाला भूक लागली असेल बरोबर ना फुटाणा वाटाणा है का बरोबर तपासून बघा त्यानंतर फाटके तुटके फाटके तुटके अशा पद्धतीने ट हे अक्षर आपलं दोन्ही अक्षरांमध्ये दोन्ही शब्दांमध्ये ट हे अक्षर समान आहे डावीकडून उजवीकडे वाचलं आणि वरतून खाली वाचलं तर कशा पद्धतीने शब्द होतात इथे बघा प्रकाश आकाश लिहिताना तुम्ही आकाश आणि प्रकाश असे सुद्धा लिहू शकतात आकाश प्रकाश अशा पद्धतीने अक्षर लिहायला तुम्ही शब्द लिहायला आपण शिकलेलो आहोत आता बघा हा तुम्हाला एक गृहपाठ आहे या गृहपाठामध्ये म्हणजे होमवर्क यामध्ये तुम्हाला काय करायचे बरं तुमच्या आवडीची क्रिया करायची आहे तुम्हाला आवडतं ना चित्र काढायला छान छान वेगळे वेगळे आकार काढायला तुम्हाला आवडतं तर इथे काही ते अक्षरं दिलेली आहेत उदाहरणार्थ घ ठ थ आणि प या अक्षरांपासून चित्र तयार केली आहेत त्यांचे निरीक्षण करा आणि त्या यासारख्या अक्षरांपासून तुम्हालाही वेगळी चित्रे काढता येतील काय त्याचा तुम्ही चित्रे काढू शकता हा तुम्हाला अभ्यास आहे म्हणजे बघा घ ह्या अक्षरामध्ये चित्र काढलेले आहे ठ ह्या अक्षरामध्ये एक चेहरा दाखवला आहे आंबा दाखवला आहे मध्ये आहे ना हसरा चेहरा आहे आणि वरतून पानं दाखवली आहे म्हणजे त्याला असं एक प्रकारे फळ बनवलं आहे थ मध्ये एक पक्षी दाखवलं आहे है ना प मध्ये एक चेहरा दाखवला आहे अशा पद्धतीने तुम्ही अजून वेगवेगळे अक्षरं जे आहेत आपली बाराखडी क किंवा आपलं क ख ग ग ह्यामध्ये मुळाक्षरांमध्ये तुम्ही वेगळे वेगळे शब्द बनवू शकतात अशा पद्धतीने तुमचं हे चित्रकथा आणि त्यावरील अभ्यासक्रम शिकून झालेला आहे तुम्हाला हे आवडलं असेल आणि शिकायला मज्जा आली असेल आता तुम्ही ही चित्रांची प्रॅक्टिस घरी करू शकतात धन्यवाद